गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. प्रीवियस लेक्चर मध्ये आपण बघितलं की इनवर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या मेथडने कसा फाइंड केला जातो आणि त्यावर असणारे बेस्ट एक्झाम्पल्स सुद्धा आपण सॉल्व केले. आता इनवर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी दुसरी मेथड आहे ऍडजॉइंट मेथड, जी आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, म्हणलं इनवर्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या मेथडपेक्षा ऍडजॉइंट मेथड ही अजून सोपी मेथड आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त काही डेफिनेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी पहिले तुम्हाला लागणार आहे मायनर. मायनर हा मॅट्रिक्स मधला पर्टिक्युलर एलिमेंटचा फाइंड केला जातो आणि मायनर फाइंड केला तुम्हाला फाइंड करायचा आहे कोफॅक्टर. कोफॅक्टर सुद्धा मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचा फाइंड केला जातो. ठीक आहे, आपण पहिले बघूया डेफिनेशन ऑफ मायनर. काय आहे मायनरची डेफिनेशन? मायनर ऑफ एलिमेंट ए आय जी ऑफ अ डिटर्मिनंट इज द डिटर्मिनंट ऑब्टेन्ड बाय डिलीटिंग आय रो अँड जे कॉलम इन विच द एलिमेंट ए आय जे लाईज. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे की मॅट्रिक्स मधल्या ए आय जे या एलिमेंटचा तुम्हाला जर मायनर फाइंड करायचा असेल तर त्या ए आय जे मधल्या एलिमेंटची आय रो तुम्ही डिलीट करायची, जे कॉलम तुम्ही डिलीट करायचा, रिमेनिंग राहिलेला जो एलिमेंट आहे तो तुमचा काय असणार आहे ए आय जे चा मायनर असणार आणि तो डिनोट केला जातो. मायनर ऑफ अ एलिमेंट ए आय जे इज डिनोटेड बाय कॅपिटल एम आय जे. आय जे इज अ सफिक्स. ओके, एम आय जे इथे काय केला जातो? डिनोट केला जातो. ओके, आपण फॉर एक्झाम्पल घेऊया 1 2 3 4 हा तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे. ओके, त्याचं डिटर्मिनंट मध्ये कन्वर्जन केलं 1 2 3 4. ठीक आहे, आता 1 हा कोणता एलिमेंट आहे तुमचा? ए 1 1. 2 कोणता आहे? ए 1 2. हा कोणता आहे? ए 2 1. हा ए 2 2. हे कसं डिनोट करतो आपण? फर्स्ट रो मधला, फर्स्ट कॉलम मधला पहिला एलिमेंट म्हणून ए 1 1. नंतर ए 1 2 कसं म्हटलं? पहिल्या रो मधला आणि सेकंड कॉलम मधला एलिमेंट असं म्हणून ए 1 2. तसंच आपण खरंच म्हणजे सगळ्या एलिमेंटला डिनोट करतो. ओके, आता ह्या दिलेल्या मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचा तुम्हाला काय करायचं आहे? मायनर फाइंड करायचं. ठीक आहे, मग आपण बघूया मायनर ऑफ ए 1 1. पहिल्या एलिमेंटचा मायनर बघू, मायनर ऑफ ए 1 1. ठीक आहे, मग आता त्यांनी काय म्हटलंय की ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड करायचा आहे ती रो आणि तो कॉलम काय करायचा आहे? डिलीट करायचा. मतलब पहिल्याच रो मध्ये एलिमेंट आणि पहिल्याच कॉलम मध्ये एलिमेंट आपण काय करतोय? ए 1 1 चा काय करतोय? मायनर फाइंड करतोय. मग ही फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम. ओके, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केल्यानंतर राहिला कोणता एलिमेंट? 4. राहिला कोणता एलिमेंट? 4. मग 4 हा काय झाला तुमचा? मायनर झाला. कुठल्या एलिमेंटचा? ए 1 1 ह्या एलिमेंटचा तुमचा काय झाला? 4 हा मायनर झाला. तसंच अजून एक एक्झाम्पल आहे मायनर ऑफ ए 2 1. आता ए 2 1 म्हणजे कोणता? सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये प्रेझेंट असलेला एलिमेंट. कोणता आहे तो? 3. ए 2 1. 3 या एलिमेंटचा तुम्हाला जर मायनर फाइंड करायचा असेल तर ती रो आणि तो कॉलम तुम्ही काय करणार आहात? डिलीट करणार. बघा, ए 2 1 ला असं सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम डिलीट केला, रिमेनिंग राहिला एलिमेंट 2. मग 2 हा काय झाला तुमचा? ए 2 1 या एलिमेंटचा मायनर झाला. अशाच पद्धतीने इथे किती एलिमेंट्स आहेत? 4 एलिमेंट्स. या चारही एलिमेंट तुम्ही काय करू शकता? मायनर फाइंड करू शकता. जेव्हा तुम्हाला ए 1 2 चा मायनर फाइंड करायचा आहे तेव्हा पुन्हा तुम्ही तो कॉलम आणि ती रो डिलीट करणार. 3 हा त्याचा काय असणार आहे? मायनर असणार. आणि अशाच पद्धतीने तुम्ही प्रत्येक 2 बाय 2 च्या मॅट्रिक्स मधल्या प्रत्येक एलिमेंटचा मायनर काय करू शकता? फाइंड करू शकता. मग 2 बाय 2 चा ज्या पद्धतीने फाइंड केला जातो त्याच पद्धतीने 3 बाय 3 चा सुद्धा तुम्ही मॅट्रिक्सचा मायनर्स फाइंड करू शकता. ओके, फॉर एक्झाम्पल 1 2 3 3 1 4 6 2 1. ओके, आता काय आपला ए 1 1 पहिला एलिमेंट कोणता आहे? हा आहे ए 1 1. ह्या एलिमेंटचा जर मायनर तुम्हाला फाइंड करायचा आहे तर त्या ए फर्स्ट रो फर्स्ट कॉलम तुम्ही काय करणार आहात? डिलीट करणार आहात. बरोबर की नाही? डेफिनेशन हे सांगते आपण.
की ज्या एलिमेंटचा तुम्हाला मायनर फाइंड करायचा आहे त्या एलिमेंटची रो आणि कॉलम काय करायचे तुम्हाला डिलीट करायचे आहे. ओके, मला 3x3 या मॅट्रिक्स मधल्या A11 या एलिमेंटचा मला जर मायनर फाइंड करायचा आहे तर ए मधील फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मी काय करणार आहे डिलीट करणार आहे. किती एलिमेंट आहे 4. हा तुमचा मायनर होणार का नाही तर आपल्याला हा डिटर्मिनंट सॉल्व करता येतो. काय राहिले मला 1 4 2 1 मग हे सॉल्व करायचं. 1 1 1 मायनस 4 2 8 म्हणजे काय झालं मायनस 7. हा झाला तुमचा मायनर या A11 असलेल्या एलिमेंट. ओके, एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अजून क्लिअर होईल. पण तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की ज्या एलिमेंटचा आम्हाला मायनर फाइंड करायचा आहे त्या एलिमेंटची रो आणि कॉलम डिलीट करून रिमेनिंग राहिलेल्या एलिमेंटचे कॅल्क्युलेशन किंवा 2x2 मॅट्रिक्स मध्ये डायरेक्ट तो एलिमेंट मिळतो तो तुमचा काय असणार आहे मायनर ऑफ दॅट एलिमेंट. ओके, मग पुढे मायनर फाइंड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला को फॅक्टर फाइंड करायचा आहे. मग को फॅक्टर कसं फाइंड करणार, को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट ए आय जे ऑफ अ डिटर्मिनंट इज गिव्हन बाय -1 raised to i + j एम आय जे. याने तुम्ही ते काय करणार आहात फाइंड करणार आहात कसं -1 raised to i + j. आता हे आय प्लस जे काय त्या एलिमेंटचे हे जे ए आय जे आहे ते तुम्ही काय करा तिथे युज करणार आय प्लस जे आणि एम आय जे. एम आय जे म्हणजे काय मायनर जे तुम्ही ऑलरेडी फाइंड केले बरोबर मायनर लक्षात डिनोट करतोय आपण एम आय जे ने डिनोट करतो आहोत. मग ते मायनस तर ऑलरेडी फाइंड केलेले आहे फक्त त्या त्या एलिमेंटची करस्पॉन्डिंग मायनस याला काय करायचे आहे मल्टिप्लाय करायचे. वेर एम आय जे इज मायनर ऑफ एन एलिमेंट ए आय जे. ओके, अँड को फॅक्टर ऑफ एन एलिमेंट इज डिनोटेड बाय कॅपिटल ए आय जे. कॅपिटल ए आय जे तुम्ही काय करणार आहात ते डिनोट करणार आहात. ठीक आहे, आता इथे आपण मायनस फाइंड केले त्याचे आपण को फॅक्टर पण फाइंड करून बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल ते कसे फाइंड करायचे आहे. ठीक आहे, को फॅक्टर ऑफ ए वन वन. ठीक आहे, तुम्ही मायनस ए वन वनचं फाइंड केलं की नाही पण आपण त्याचे को फॅक्टर पण फाइंड करून बघूया. को फॅक्टर ऑफ ए वन वन मग तो कसा आहे आता -1 raised to i + j होत. केव्हा आय प्लस जे होतं डेफिनेशन मध्ये आपण आय प्लस जे युज केलं पण रेस्ट टू पण आपण काय युज केलं आय प्लस जे. आता त्या आय जे च्या ऐवजी इथे काय आहे 1 1 म्हणजे काय 1 + 1. ओके, नंतर इथे काय एम आय जे त्या डेफिनेशन मध्ये आपण काय युज केलंय ए आय जे असं म्हणजे इथे काय एम 1 1 बरोबर आहे. एम 1 1 चा आपण मायनर ला मल्टिप्लाय करून घेणार आहोत. ठीक आहे, -1 1 + 1 = 2 आणि एम 1 1 काय तुमचा 4 आहे. हा एम 1 1 आहे की नाही मायनर ऑफ एम 1 1 म्हणजेच काय तो तुमचा मायनर ऑफ ए 1 1 म्हणजेच काय तुमचा एम 1 1 आहे बरोबर. इथे डिनोट एम नी करतो आपण इथे फक्त मायनर ऑफ ए 1 1 लिहिलं म्हणजेच तो काय एम 1 1. ठीक आहे, -1 चा स्क्वेअर इज 1 × 4 म्हणजे तुम्हाला काय मिळालं 4 इज द को फॅक्टर ऑफ ए 1 1 1 1. अशा पद्धतीने तुम्ही त्या मॅट्रिक्सच्या प्रत्येक एलिमेंटचा को फॅक्टर फाइंड करू शकता. अतिशय सोपं आहे, ह्या दोन डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवलं पुढची प्रोसेस अतिशय सोपी आहे तुम्हाला करायला. 5 स्टेप आहे त्यामध्ये. पहिले तुम्हाला मायनर ऑफ एलिमेंट फाइंड करायचा आहे आणि मायनर ऑफ एलिमेंट फाइंड करण्यासाठी तुम्हाला ज्या एलिमेंटचा मायनर फाइंड करायचा आहे त्या एलिमेंटची रो आणि कॉलम डिलीट करायचा. रिमेनिंग राहिलेले एलिमेंट तुमचे शो करतात मायनस आणि मायनर मिळाल्यानंतरच तुम्ही को फॅक्टर फाइंड करू शकता. जोपर्यंत तुम्ही मायनर कॅल्क्युलेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला को फॅक्टर कॅल्क्युलेट करता येणार नाही कारण को फॅक्टर मध्ये आपण मायनरचा युज करून घेतो आहोत. ओके, त्यासाठी तुम्हाला आधी मायनर माहिती असणं गरजेचं आहे. मग मायनर कसा फाइंड करणार -1 raised to i + j एम आय जे त्या जे ज्या ज्या एलिमेंटचं घेणार आहात किती वेळ तुम्ही तिथे काय करणार आहात पुट करणार. ओके, एक्झाम्पल आपण बघणारच आहोत याला बेस्ट. मग मायनर फाइंड करून झाले को फॅक्टर फाइंड करून झाले थर्ड तुमची स्टेप काय मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. ओके, 2x2 जर तुम्हाला मॅट्रिक्स दिलेला आहे तुम्हाला मायनर किती मिळाले 4 मायनर मिळाले कारण एलिमेंटच किती आहे 2x2 मॅट्रिक्स मध्ये 4 एलिमेंट आहे म्हणजे तुम्हाला मायनर सुद्धा किती मिळाले 4 मायनर. 4 मायनर्स मिळाल्यानंतर को फॅक्टर किती मिळतील
चार बरोबर आहे. मैट्रिक्स किती आहे 2x2 चा आहे. 2x2 च्या मैट्रिक्स मध्ये एलिमेंट किती आहे 4. त्यामुळे तुम्हाला माइनस पण 4 मिळाले आणि को फॅक्टर्स पण 4 मिळाले. तुम्ही माइनस कॅल्क्युलेट केले, को फॅक्टर्स कॅल्क्युलेट केले. आता जे काही को फॅक्टर्स तुम्ही फाइंड केले आहे त्याचं काय करायचं तुम्हाला मॅट्रिक्स फाइंड करायचं बरोबर आहे. मग को फॅक्टर 2x2 च्या मॅट्रिक्स मध्ये कोणते कोणते फाइंड केले तुम्ही A11, A12, A21, A22 बरोबर आहे. तेच सगळे को फॅक्टर तुम्हाला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचे. ओके, मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये तुम्ही जेव्हा ते लिहाल तेव्हा तयार झालं तुमचं मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर मिळाल्यानंतर तुम्हाला फाइंड करायचे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता हे काही फार अवघड नाही. ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये काय करायचं, रोचं कन्वर्जन कॉलम मध्ये करायचं आहे आणि कॉलमचं कन्वर्जन रो मध्ये करायचं आहे. म्हणजेच इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स इन बिटवीन. ओके, म्हणजे काय की तुमचा को फॅक्टरचा जो काही मॅट्रिक्स तयार झालेला आहे त्या मॅट्रिक्स मधल्या रो तुम्हाला लिहायचे आहे कॉलमच्या फॉर्ममध्ये आणि कॉलम लिहायचे आहेत रोजच्या फॉर्ममध्ये. आणि जेव्हा तो मॅट्रिक्स तयार होईल तो काय असणार आहे तुमचा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. आता ऍडजॉइंट मिळाला मग लास्ट स्टेप राहील तुमची इन्वर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स. मग इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे ए इन्वर्स विच इज इक्वल टू 1 upon डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. आता ऍडजॉइंट ऑफ ए काय आहे तुम्ही ऑलरेडी फाइंड केला आहे फोर्थ स्टेप मध्ये बरोबर आहे. तो पण काय आहे मॅट्रिक्सच आहे. ऍडजॉइंट ऑफ ए काय तुमचा एक मॅट्रिक्सच आहे जो तुम्ही फाइंड केलेला आहे. मग डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे, डिटर्मिनंट ऑफ ए काय आहे तर डिटर्मिनंट ऑफ दिलेल्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट तुम्ही फाइंड करणार आहात ती जी व्हॅल्यू असेल ती तुम्हाला 1 upon फॉर्म मध्ये इथे घ्यायची आहे. मग आपल्याला माहिती आहे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं जेव्हा इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स आपण सुरू केलं मी त्यावेळी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करण्याआधी तुम्हाला त्याचा डिटर्मिनंट फाइंड करावा लागणार आहे. जर तो डिटर्मिनंट नॉट इक्वल टू 0 आला तरच त्याचा इन्वर्स एक्झिस्ट होतो. तो जर इक्वल टू 0 आला त्याचा इन्वर्स एक्झिस्ट होत नाही. त्यामुळे तुम्ही एक्झाम्पल एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ने सॉल्व्ह करता, अदरवाइज ऍडजॉइंट ने सॉल्व्ह करा, तुम्हाला त्याचा डिटर्मिनंट फाइंड करायचाच आहे. ओके, आणि तो फाइंड केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की त्याचा इन्वर्स एक्झिस्ट होतो आहे किंवा होत नाही. त्याकरता दिलेल्या मॅट्रिक्स तुम्ही डिटर्मिनंट हा फाइंड करणारच आहात. तो डिटर्मिनंट जो फाइंड केलेला आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची इंटू ऍडजॉइंट ऑफ ए जो मी फाइंड केला तो त्याला काय करायचा आहे मल्टीप्लाय करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड कॅल्क्युलेट करणार आहात. ओके, अतिशय सोपी मेथड आहे अप्लाय करण्यासाठी. तुम्हाला फक्त ह्या 5 गोष्टी माहिती असल्या पाहिजे. पहिले म्हणजे की तुम्हाला दिलेल्या मॅट्रिक्सच्या एलिमेंट्सचे मायनर फाइंड करायचे आहे. त्यानंतर दिलेल्या प्रत्येक एलिमेंटचे को फॅक्टर फाइंड करायचं आहे. मायनर आणि को फॅक्टर मिळाल्यानंतर त्याचा मॅट्रिक्स बनवायचा आहे. त्या मॅट्रिक्सचं इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम केल्यानंतर तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए मिळणार आहे. आणि ऍडजॉइंट ऑफ ए मिळाल्यानंतर ए इन्वर्सची फॉर्म्युला वापरायचा आहे. ए इन्वर्स इज इक्वल्स टू 1 upon डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. अशा पद्धतीने तुम्ही इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड कॅल्क्युलेट करणार आहात. ओके, आता हे एक्झाम्पल मध्ये आपण बघूया किती सोप्या पद्धतीने डिराइव्ह होतो. ओके, एक एक्झाम्पल बघूया. -1 5 -2 ओके, आणि 2x2 चा मॅट्रिक्स एक्झाम्पल बघूया नंतर 3x3 चा मॅट्रिक्स घेऊया. ओके, आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय आपल्याला. याचं आपल्याला इन्वर्स फाइंड करायचं आहे बाय ऍडजॉइंट मेथड. ओके, लेट ए इज इक्वल्स टू -1 5 -3 2. दिलेल्या मॅट्रिक्सचा ए म्हटलं म्हणून ए इज इक्वल्स टू -1 5 -3 2. ओके, आता आपल्याला माहिती आहे की आपण आधी काय फाइंड करणार आहोत, त्याचा डिटर्मिनंट फाइंड करणार. डिटर्मिनंट का फाइंड करताना, कारण डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू 0 आहे तर त्याचा इन्वर्सच ऍडजस्ट होत नाही, म्हणून आपण याचा आधी डिटर्मिनंट. ठीक आहे, देन डिटर्मिनंट ऑफ -डिटर्मिनंट ऑफ ए
which is equals to minus 1, 5, minus 3, 2, which is equals to minus 1 into 2, minus 2, minus 3 into 5, mother side minus, okay? Minus 3 into 5, pass 3, and the negative sign, minus 15, minus 2 plus 15, 13, which is not equals to 0. That means determinant of A is not equal to 0. 13 आला है, जो not equal to काय है 0. म्हणजे तुमचा therefore A inverse exists. बरोबर आहे. तर आपल्याला एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड मध्ये पण आणि कोफॅक्टर मेथड मध्ये पण आपल्याला पहिले डिटरमिनेंट ऑफ A फाइंड करायचा आहे. डिटरमिनेंट ऑफ ए ची व्हॅल्यू जर झिरो आली तुम्हाला पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची गरजच नाही. कारण जेव्हा डिटरमिनेंट ऑफ ए झिरो होतो तेव्हा त्याचा इन्व्हर्स एक्झिस्टच होत नाही. त्यामुळे तुम्हाला पुढची कोणतीही मेथड अप्लाय करण्याची गरज नाही. कारण तुम्ही इथेच मेन्शन करणार आहात ए की डिटरमिनेंट ऑफ ए इज इक्वल्स टू झिरो आलेला आहे, त्यामुळे इन्व्हर्स ए इन्व्हर्स ऑफ दॅट मॅट्रिक्स डज नॉट एक्झिस्ट, म्हणजे ए इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट असं तुम्ही इथेच मेन्शन करणार आहात जर तुमच्या डिटरमिनंटची व्हॅल्यू झिरो आली तर. आता आपल्या डिटरमिनंटची व्हॅल्यू काय आलेली आहे 13 आलेली आहे, विच इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणून इथे ए इन्व्हर्स करणार आहे एक्झिस्ट होणार आहे. ओके, आता पहिली स्टेप आपली काय आहे मायनस फाइंड करायचं आहे. ओके, देयरफॉर मायनस ऑफ मॅट्रिक्स, मायनस ऑफ मॅट्रिक्स. ओके, मग एम वन वन, एम वन टू, एम टू वन, एम टू टू. ओके, मग आता एम वन वन कोणत्या, एम वन वन म्हणजे काय आहे मायनर ऑफ ए वन वन. बरोबर, एम वन वन म्हणजे काय की मायनर ऑफ ए वन वन. मग मायनर कशा डिनोट केला जातो, एम ने डिनोट केला जातो, म्हणजे काय म्हणलं एम वन वन. मग कोणता तुमचा फर्स्ट एलिमेंट, हा मायनस वन इज युअर फर्स्ट एलिमेंट. मग आता ही रो आणि हा कॉलम काय करायचा आहे डिलीट करायचं, रिमेनिंग आहे ना कोणता एलिमेंट टू, म्हणून टू काय झाला तुमचा मायनर ऑफ एलिमेंट ए वन वन म्हणजेच एम वन वन. नंतर मायनर ऑफ ए वन टू, ठीक आहे. ए वन टू कोणता एलिमेंट आहे, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम मध्ये प्रेझेंट असलेला एलिमेंट. फर्स्ट रो म्हणजे हा आणि सेकंड कॉलम मध्ये प्रेझेंट असलेला एलिमेंट म्हणजे काय आहे फाईव्ह. मग आता ही रो आणि हा कॉलम काय करायचा आहे डिलीट करायचा, राहिला कोणता एलिमेंट मायनस थ्री. हा झाला तुमचा एम वन टू, ठीक आहे. त्यानंतर मायनर ऑफ ए टू वन, सेकंड रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये प्रेझेंट असलेला एलिमेंट, सेकंड रो मध्ये आणि फर्स्ट कॉलम मध्ये प्रेझेंट असलेला एलिमेंट कोणता आहे मायनस थ्री. ती रो तो कॉलम डिलीट करायचा, एलिमेंट राहिला फक्त फाईव्ह. फाईव्ह इज युअर मायनर ऑफ ए टू वन. ओके, त्यानंतर मायनर ऑफ ए टू टू. ओके, म्हणजे ह्या एलिमेंट बरोबर की नाही, सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये प्रेझेंट असलेला एलिमेंट टू. आता ही कॉलम आणि हा हिरो काय करायचे तुम्हाला डिलीट करायचे, राहिला कोणता एलिमेंट मायनस वन इज युअर मायनर ऑफ द गिवन एम टू टू. ओके, गिवन एलिमेंट ए टू टू त्याचा मायनर मिळाला तुम्हाला मायनस वन. अशा पद्धतीने तुम्ही दिलेल्या मॅट्रिक्सचे काय करणार आहात मायनस फाईव्ह करणार आहात. ओके, चारच मायनस का आले, कारण मॅट्रिक्स मध्ये किती एलिमेंट आहे फोर एलिमेंट आहे, त्यामुळे मायनस सुद्धा किती मिळणार आहे तुम्हाला फोरच मिळणार आहे. दुसरी स्टेप आहे तुमची को फॅक्टर्स ऑफ मॅट्रिक्स, को फॅक्टर्स फाइंड करता तुम्ही दिलेल्या मॅट्रिक्सचे. मग पहिला को फॅक्टर ए वन वन, दुसरा ए वन टू, तिसरा ए टू वन, ए टू. ओके, चार को फॅक्टर तुम्हाला मिळणार आहे. को फॅक्टरचे डेफिनेशन आहे मायनस वन रेस टू आय प्लस जे इंटू एम आय जे. बरोबर आहे, ती डेफिनेशन कशासाठी आहे ए आय जे साठी आहे. बरोबर आहे, इथे काय आहे ए वन वन आहे म्हणून काय मायनस वन रेस टू वन प्लस वन
एम वन वन ओके मग माइनस वन रेस टू वन प्लस वन किती टू आणि एम वन वन किती वैल्यू इन टू टू ओके विच इज इक्वल टू माइनस वन चा स्क्वेअर वन आणि वन इंटू टू टू ओके हे झालं तुमचं को फॅक्टर ऑफ ए वन वन त्यानंतर मायनस वन रेस टू वन प्लस टू एम वन टू काय अप्लाय करतोय आपण इथे को फॅक्टरची डेफिनेशन अप्लाय करतो आहोत काय आहे को फॅक्टरची डेफिनेशन ए आय जे इज इक्वल्स टू मायनस वन रेस टू आय प्लस जे एम आय जे आता ए वन टू आहे आय आणि जे च्या ऐवजी काय आय च्या ऐवजी वन आणि जे च्या ऐवजी टू आहे म्हणून मायनस वन रेस टू आय च्या जागी वन जे च्या जागी टू इंटू एम इंटू आय च्या जागी वन आणि जे च्या जागी टू त्या पद्धतीने आपण ते अप्लाय करतो आहोत ओके म्हणजे काय आलं मायनस वन टू प्लस वन इज थ्री ओके टू प्लस वन इज थ्री आणि एम वन टू काय आहे तो मायनस थ्री मल्टिप्लाय झाला ओके मायनस वनचा क्यूब मायनस वन मायनस वन इंटू मायनस थ्री मायनस मायनस प्लस इट इज पॉझिटिव्ह थ्री ओके नेक्स्ट को फॅक्टर ऑफ ए टू वन ओके मग मायनस वन रेस टू टू प्लस वन इंटू एम टू वन ओके मायनस वन रेस टू प्लस थ्री इट्स थ्री टू प्लस वन इज थ्री आणि एम टू वन काय आहे फाईव्ह इंटू फाईव्ह मायनस वनचा क्यूब मायनस वन इंटू फाईव्ह ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला मायनस फाईव्ह बरोबर की नाही आणि अजून लक्षात ठेवायला सोपं जेव्हा रेस टू पॉवर पॉझिटिव्ह असेल तेव्हा तो इवन होतो जेव्हा रेस टू पॉवर निगेटिव्ह असेल तेव्हा तो निगेटिव्ह होतो ओके म्हणजे काय जेव्हा जेव्हा इवन नंबर असेल तेव्हा तेव्हा तुम्ही काय घेणार प्लस वन घेणार जेव्हा जेव्हा ऑड नंबर असेल रेस टूला तेव्हा तेव्हा निगेटिव्ह नंबर घेणार ओके पुढे मायनस वन रेस टू टू प्लस टू एम टू टू ओके मग मायनस वन रेस टू टू प्लस टू इज फोर आणि एम टू टू काय एम टू टू ची व्हॅल्यू मायनस वन ओके मायनस वन रेस टू फोर प्लस वन प्लस वन इंटू मायनस वन मायनस वन ओके मी तुम्हाला फक्त या मायनस वन विषयी बोलते मायनस वन ची जर पॉवर इवन नंबर असेल तर ते पॉझिटिव्ह येईल मायनस वन ची जर रेस टू पॉवर ऑड असेल तर ते काही निगेटिव्ह बनेल मग इंटू त्याला काय नंबर आहे तर तुम्हाला बघावं लागेल मायनस आहे की प्लस आहे ओके अशा पद्धतीने तुम्ही काय केलं को फॅक्टर्स फाईंड केलेले आहेत दिलेल्या मॅट्रिक्सचे मायनस फाईंड करून झाले को फॅक्टर्स फाईंड करून झाले थर्ड स्टेप होती तुमची मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर कसं फाईंड करणार आहात तुम्ही जे तुम्ही फाईंड केले आहे को फॅक्टर्स ते तुम्ही जे अरेंज करणार आहात ए वन वन पहिला एलिमेंट आहे टू ए वन टू दुसरा एलिमेंट आहे थ्री ए टू वन तिसरा एलिमेंट आहे मायनस फाईव्ह ए टू टू चौथा एलिमेंट आहे मायनस वन जसे आपण दिलेल्या मॅट्रिक्समध्ये एलिमेंट मायनससाठी घेते की नाही वन 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 टू टू वन टू टू तसेच को फॅक्टरसाठी घेतले आणि ते पुन्हा तसेच मॅट्रिक्समध्ये अरेंज केलेले आहे ठीक आहे थर्ड स्टेप पर्यंत आलो आहोत आपण बरोबर आहे तुम्हाला मी इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स बाय ऍडजॉइंट मेथड डिफाइन करण्यासाठी पाच स्टेप सांगितले ओके पहिले बघितले आपण मायनर ऑफ ए एलिमेंट्स त्यानंतर कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स त्यानंतर कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स त्यानंतर ऍडजॉइंट मॅट्रिक्स आणि त्यानंतर ए इन्वर्स ओके मग आपण तिसऱ्या स्टेप आतापर्यंत कम्प्लीट केली आहे पहिले मायनर फाइंड केले नंतर कोफॅक्टर फाइंड केले आणि आता आपण आलो आहोत मॅट्रिक्सच्या कोफॅक्टरच्या मॅट्रिक्स ओके चौथी स्टेप आहे तुमची ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे तो कसा डिनोट केला जातो ऍडजॉइंट ऑफ ए डिनोट केला जातो ओके यामध्ये काय करायचंय तुम्हाला काय करणार आहात यामध्ये जे रो मध्ये दिले ते कशामध्ये इंटरचेंज करणार आहात कॉलम मध्ये बरोबर आहे तुम्हाला मेथड एक्सप्लेन केली तेव्हा सांगितलं की तुम्हाला को फॅक्टरचा मॅट्रिक्स घ्यायला तो ऍडजॉइंटचा मॅट्रिक्स कसा बनवायचा आहे
तर इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स. ठीक आहे, मग रो मध्ये तुमची टू थ्री ती कशाच्या फॉर्म मध्ये नेली, कॉलमच्या फॉर्म मध्ये, बरोबर आहे. दुसरी रो मध्ये मायनस फाईव्ह मायनस वन ते कशाच्या फॉर्म मध्ये लिहिलं, कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहिलं. अशा पद्धतीने हा काय मिळाला तुम्हाला, एडजॉइंट ऑफ ए. ओके, आता रो आपण कॉलमच्या फॉर्म मध्ये लिहिले, तुम्ही कॉलम चेक करा ते रोच्या फॉर्म मध्ये आहे. कॉलम कोणता आहे तुमचा, टू आणि मायनस फाईव्ह कॉलम आहे की नाही, इथे बघ टू मायनस फाईव्ह रोच्या फॉर्म मध्ये आले. ओके, थ्री मायनस वन कॉलम आहे, थ्री मायनस वन रोच्या फॉर्म मध्ये ते इंटरचेंज झालेले आहे. इथपर्यंत तुमची फोर्थ स्टेप इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स बाय एडजॉइंट मेथडने काढण्याची कम्प्लीट झालेली आहे. नाव युअर लास्ट स्टेप इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स इज इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करणार आहात ए इन्वर्स, त्याचा फॉर्म्युला आहे वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इन टू एडजॉइंट ऑफ ए. दिस इज युअर फॉर्म्युला आणि फॉर्म्युलामध्ये हव्या असणाऱ्या सगळ्या व्हॅल्यू आपण ऑलरेडी काय केले आहे, फाइंड केले आहे. ओके, वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए ची व्हॅल्यू थर्टीन. ओके, वन अपॉन थर्टीन एंड एडजॉइंट ऑफ ए दॅट इज दिस मॅट्रिक्स काय तो टू मायनस फाईव्ह थ्री मायनस वन. दिस इज युअर ए इन्वर्स ऑफ युअर गिव्हन मॅट्रिक्स. या मॅट्रिक्स काढलेला आहात, इन्वर्स फाइंड केलेला आहे अतिशय सोप्या पद्धतीने. त्यासाठी फक्त तुम्हाला या फाईव्ह स्टेप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना या फाईव्ह स्टेप्स रिमाइंड झाल्या आहेत ते इझिली ए इन्वर्स बाय एडजॉइंट मेथड फाइंड करू शकतात. आज आपण टू बाय टू चं एक्झाम्पल बघितलं, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण थ्री बाय थ्री असलेल्या मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघणार आहोत. तेही इतक्याच सोप्या पद्धतीने इझिली तुम्हाला फाइंड करता येणार आहे. ओके, आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड विषयी जर बोलायचं झालं तर हे आपल्याला प्रत्येक स्टेपला नवीन मॅट्रिक्स फॉर्म होतो आणि मग त्यावर कोणतं ऑपरेशन करायचं हे आपल्याला ठरवावं लागणार. तसं एडजॉइंट मेथडमध्ये ऑलरेडी तुम्हाला ज्या फाईव्ह स्टेप्स माहिती आहेत त्या फक्त अप्लाय करत जायचं, तुम्हाला एक्झॅक्ट सोल्युशन एडजॉइंट मेथडने मिळते. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला एक्झाम्पल दिल्यानंतर ते कोणत्या मेथडने फाइंड करायचं इट्स डिपेंड ऑन यू. बऱ्याचदा मेन्शन केलेलं असतं की या मेथडने फाइंड करा, किंवा काही वेळा मेन्शन केलेलं नसतं, फक्त एक्झाम्पल मध्ये मेन्शन केलं असतं की फाइंड ए इन्वर्स. मग ते डिपेंड ऑन यू आहे, तुम्हाला ते एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनने फाइंड करायचं आहे किंवा एडजॉइंटने फाइंड करायचं. ओके, मग तुम्हाला जी मेथड इझी वाटेल त्या मेथडने तुम्ही याचा ए इन्वर्स फाइंड करू शकता. ओके, दोन्ही मेथड अतिशय सोपे आहेत, हीही मेथड सोपी आहे. आता याच्या थ्री बाय थ्री असलेल्या मॅट्रिक्स एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.